गणपती बाप्पाचा भंडारा जेवण आहे, परंतु हा व्हिडिओ खूप लेट येत आहे कारण की गणपती बाप्पाची आरती आणि खूप सारे घरामध्ये काम असल्यामुळं मला हा व्हिडिओ लेट झालेला आहे। आज गणपती बाप्पाचा भंडारा आहे तर त्यासाठी आपण मोदकची भाजी बनवणार आहोत। तर आपण आता पूर्ण साहित्य पाहूया। पूर्ण साहित्य आपण इथे भाजून घेतलेले आहेत। तर आपल्याला 20 माणसाचा स्वयंपाक बनवायचा आहे, त्यासाठी आपण पूर्ण भाजीसाठी लागणारे पूर्ण साहित्य काढून घेतलेले आहेत आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। येथे आपण हरभऱ्याची डाळ आपण 2 ते 3 घंटे भिजून त्यानंतर तव्यावर खरपूस भाजून घेतलेले आहे। तर हे सारे साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर ताई स्वयंपाकासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्या हातची आपण आज खीर खाणार आहोत। कशाची खीर बनवणार आहे तुम्ही? तांदळाची। आणि इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे, तर आपण पाहूया कशी खीर बनवतात आणि टेस्ट केल्याच्या नंतर सांगू आपण ताईने खीर कशी बनवलेली आहे। आम्ही बऱ्याच वेळेस खाल्लेली त्यांच्या हातची, त्यामुळं म्हटलं तुम्हीच बनवा आता। तर चला मग आपण आता खीर बनायला घेऊया। तर खिरीमध्ये टाकण्यासाठी आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, जेवढे तुम्हाला आवडतात तेवढे ड्रायफ्रूट घेऊ शकतात आणि किसमिस भी घेतलेले आहेत। काय केलं तांदळाचं? तांदळ धुवून बारीक केलं मिक्सरमध्ये। आणि भाजायचं नाही का? भाजायचं नाही ना? नाही, आणि ठोसर बारीक केलेले आहेत आणि याच्यामध्ये आणि इलायची आणि बडीशेप याच्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे। आज नंतर मग साजू तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत आणि हे ड्रायफ्रूट आपण पाहिजे तेवढे घालायचे फोडून। तर मोदक बनवण्यासाठी आपण आता बेसन पीठ घेतलेलं आहे येथे। तर 20 माणसासाठी आपल्याला मोदक बनवायचे आहेत, तर आपल्याला 51 तरी मोदक झाले पाहिजे, त्यासाठी आपण बेसन पीठ येथे जास्त घेतलेलं आहे। आणि भाजीमध्ये आपले मोदक फुटू नये त्यासाठी आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। येथे वाटीचं प्रमाण नाही, फक्त हाताचंच प्रमाण घेतलेलं आहे। 1 चम्मच आपण जिरा घेऊया, 1 चम्मच ओवा, हळदी पावडर, त्यानंतर आपण लाल तिखट घेऊया। लाल तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर, हे सारे साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया। मोदक बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आता एकदम घट्ट असे हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर पीठ मळून घेतल्याच्या नंतर आपण थोडीशी तेलाची धार टाकून हे पीठ एकदम मऊ करून घेऊया। तर मोदक बनवण्यासाठी आपलं चांगलं पीठ मळून तयार झालेलं आहे। तर थोड्या वेळासाठी आपण आता हे भिजून देऊया। आमच्याकडे 2-3 प्रकारचे बनवतात। एक बघा, आपण ते डोश्यासारखे बनवून पण बनवतो। ते तुम्ही म्हणतात ना ते पाठवले, नाही तर मसाला भरून गोल करायचे मोदक द्यायचा। आणि आमच्याकडे एक बेसन सारखे त्याच्यात टाकतात, बेसन सारखे आम्ही पण करते। त्याच्यानंतर एक रो मोदकची भाजी बनवण्यासाठी आपण आता बेसन पिठाचं मोदक कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने वाटीचा आकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं सारण भरायचं आहे आणि त्याला प्लेटा पाडून घ्यायचा आहे आणि मोदकचा आकार द्यायचा आहे। तर आपल्याला जेवढ्या प्लेटा पाडायच्या आहे तेवढ्या पाडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण या प्लेटा पाडल्याच्या नंतर वरचा भाग हा पूर्णपणे दाबून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या भाजीमध्ये हे मोदक फुटला नाही पाहिजे। तर आपला हा मोदक बनून तयार झालेला आहे। तर मोदक बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यासाठी ताईने कशी आयडिया चालवली बघा तुम्ही। एक रोटी पूर्णपणे बनवून घेतली आणि त्यानंतर छोट्याशा आकाराचे आपण पूर्ण सारखे मोदक बनवण्यासाठी एक झाकण घेतलं आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण आपल्या पुऱ्या आधवर बनवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आयडिया चालवलेली आहे, म्हणजे आपले मोदक ही लवकर तयार होतील। तर मी पहिल्याच वेळेस ही आयडिया बघितलेली आहे, ती ताईकडून मी शिकलेली आहे।
तर तिकडे ताईंचं मोदक बनायचं काम चालू आहे, तोपर्यंत मी भाजीला फोडणी देते। तर आपण काही तेल घेतलेलं आहे, तर त्या तेलामध्ये आपण लसूण आणि खोबरं ठोसर असं बारीक करून घेतलेलं आहे। तर लालसर रंगावर आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोडणी देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये काही कढीपत्ता घालूया, आणि जे घरामधले जे गरम मसाल्याचा मसाला आहे तो आपण यामध्ये एक वाटी घातलेला आहे। त्यानंतर हळदी पावडर घालूया। तर आपला लसूणही चांगला सर लालसर रंगावर झालेला आहे। त्यानंतर आपण अर्धी वाटी किचन किंग मसाला टाकूया आणि चांगला परतून घेऊया। तर आपण आता सारे मसाले टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जो तरीचा मसाला आहे तोही टाकलेला आहे 2 चम्मच। जे आपण आता वाटण करून घेतलेलं आहे ते आपण आता या फोडणीमध्ये टाकूया। तर सारे वाटण टाकून झालेलं आहे, आणि जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। तर आपली ही मोदकची भाजी तयार झालेली आहे। तर यामध्ये आपण आता एक एक मोदक सोडूया। भाजीला चांगली उकळी आलेली आहे, उकळी आल्याच्या नंतर आपल्याला एक एक मोदक सोडायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण सारे मोदक टाकून घेऊया, आणि या भाजीला उकळी आल्याच्या नंतर पूर्णपणे मोदक वरती येतात शिजून। तर 10 मिनिटाच्या नंतर आपले सारे मोदक फुगून वरती आलेले आहेत। तर आपली ही मोदकची भाजी तयार झालेली आहे। खीर बनवण्यासाठी येथे आपण 2 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण जे तांदूळ ठोसर असे बारीक करून घेतलेले आहेत ते साजूक तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर आपली खीरही तयार झालेली आहे। खाली लागले आपली खीर तयार झालेली आहे। तर आपली खीरही तयार झालेली आहे, आणि माझ्या सर्व मैत्रिणी स्वयंपाक बनवू लागायसाठी आलेल्या होत्या। कारण की 20 जणांचा स्वयंपाक बनवायचा होता, आणि त्या म्हटल्या की नाही ना आम्ही थोडीफार मदत करू लागतो। तर आम्ही सर्वांनी मिळून सारा स्वयंपाक ही बनवलेला आहे। तर आपला सारा स्वयंपाक झालेला आहे। इकडे खीर झालेली आहे, तिकडे मोदकची भाजी तयार झालेली आहे। सर्व मैत्रिणी काही चपात्या बनवत आहेत, आणि आपण आता गणपती बाप्पासोबत नैवेद्याची थाळी आपण सर्वात आधी गणपती बाप्पासमोर ठेवूया। तर आपला इकडं आपण व्हाईट भात बनवलेला आहे। तर आपली आता थाळी नैवेद्याची थाळी बनवायचं चालू आहे माऊलीचं। तर नैवेद्याची थाळी देवबाप्पासमोर ठेवून सर्वजण आपण जेवण करूया। ताई काय चाललंय तुमचं? तर नैवेद्याची पूर्ण थाळी आपण तयार करून घेतलेली आहे, आणि स्वयंपाक करत असताना आमच्या गमती जमती हसणं बोलणं असं चालू होतं, आणि स्वयंपाक करत असताना किती वेळ लागला हे कळालंच नाही। तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, आणि देवबाप्पा समोर आता नैवेद्याची थाळी मांडूया। सर्वांची सुंदर विशेंदुराची, पीतांबर परिवर वंदना सर्व शुभम रत्न विनयना दाम सम सम
अंबर गर्जती ताता ठुमकत ठुमकत नाचे गणपती शंकर गावती गौरी कहती जय देव जय देव जय मंगल मूर्ति वशी मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय सुंदर मस्त की बाड़ा नाईट ड्युटी नव्हती पाहिजे बर का आणि मग निवांत सगळं झालं असतं जेवण मग आपली भाजी कस काय झाली रुक्मी रेसिपीची सांगा तुम्ही नवीन बघायला मिळाली आम्हाला भाजी तर आम्ही सर्वजण एकत्र जमून सारेजण जेवण करून राहिलेले आहोत आणि सगळ्या भागामधून सगळ्या मैत्रिणी आता पण मराठीच बोलवल्या होत्या हिंदी नाही तर म्हटलं त्यांना बी काही समजत नाही आपण काय बोलतो ते म्हटलं त्यामुळं म्हटलं की आपण मराठी साऱ्या बोलूया चला मग सर्वजण आपण आता जेवण करूया